सोलापूर जिल्हा हा गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादीचा गड मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा गड असलेला सोलापूर जिल्हा भाजपने जवळपास ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. सोलापुरातील वेगवेगळ्या पक्षांमधील मोठे मोठे राजकीय नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांना सोलापूर जिल्ह्यामध्ये भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलापुरातील कोणकोणत्या नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची चर्चा आहे. याचं पहिलं आणि ताजं उदाहरण आहे ते म्हणजे दादाश्री प्रतिष्ठानचे उदयसिंह पाटील. ते मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची ही यादी आता वाढतच चालली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर नंबर लागतो तो सोलापूर जिल्ह्यातीलच असलेले मोहोळचे राजन पाटील. एकेकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मोहोळचे राजन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांचा हा पक्ष प्रवेश कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर यावेळी मोहोळच्या राजन पाटील यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या वेळी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या कारणामुळेच त्यांचा भाजपमधील प्रवेश रखडला असल्याचं देखील बोललं जात आहे. तसेच राजन पाटलांच्या भाजपमध्ये जाण्यामागील कारणांपैकी आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे राष्ट्रवादी या पक्षामध्ये 2014 नंतर अनेक राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र इकडे राजन पाटील हे पक्षासोबत कायम राहिले तरी देखील त्यांना पक्षाकडून कोणतीही मोठी संधी देण्यात आली नसल्याने ते त्यांच्या मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर मोहोळच्या राजन पाटील यांच्या बरोबरच करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीकडूनच लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधानसभेमध्ये मात्र त्यांनी राष्ट्रवादीकडून विजयाची पताका फडकवली. त्यानंतर आता भाजपनं या शिंदेच्या विरोधात देखील चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे याच शिंदेंना शह देणं असो किंवा जिल्ह्यातील मकाई आणि आदिनाथ कारखान्यातील प्रश्न मार्गी लावणे असो यासाठी सत्ताधाऱ्यांची साथ आवश्यक आहे आणि त्यासाठी जिल्ह्यातील बागल कुटुंबीय हे भाजपच्या सोबत जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत की बागल कुटुंब जरी भाजपसोबत गेलं असलं तरी शिंदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा होणारा भाजपमधील प्रवेश कधी होणार. त्याचबरोबर तिकडे म्हाड्यातील आमदार बबनदादांचा पक्षप्रवेश कधी होणार की त्यांची फक्त पुढची पिढी भाजपमध्ये प्रवेश करणार याचं देखील उत्तर हा प्रवेश झाल्यानंतरच मिळणार आहे. येत्या काही काळामध्ये राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. यामध्ये सोलापूर सारख्या ठिकाणी भाजपला सत्ता टिकवण्यासाठी जुन्या त्याचबरोबर नव्या चेहऱ्याची देखील गरज लागणार आहे. आणि याच रणनीतीचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्थानिक पातळीवर चांगलं वर्चस्व असलेले उदय शंकर पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापूर भाजपचे कारभारी असलेले विजय कुमार देशमुख यांच्या साथीला आता लवकरच उदय शंकर पाटील यांची साथ मिळणार आहे. त्याचबरोबर सोलापूर सारख्या ठिकाणी त्यामुळे भाजपला चांगलाच फायदा होणार आहे. या सर्व नेत्यांबरोबरच भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले गोपीचंद पडळकर यांचे मित्र उत्तमराव जानकर हे देखील भाजपच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र इकडे मोहिते पाटलांचे विरोधक असलेल्या जानकर यांचा भाजप प्रवेश मोहिते पाटील होऊ देणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. जानकर यांच्याशिवाय सांगोल्याचे दीपक आबा हे देखील भाजपच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. मात्र इकडे दुसरीकडे सांगोल्याचेच असलेले शहाजी बापू या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर इकडे दुसरीकडे सोलापुरातील कारखान्यांचे डॉक्टर अशी ओळख असलेले अभिजित पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती पडलेल्या ईडीच्या धाडीनंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यामुळे सोलापूर सारख्या ठिकाणी स्थानिक वर्चस्व असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पक्षाची सत्ता इथे मजबूत करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यामध्ये आता कोणकोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करतात आणि कोणकोण वेटिंगवर राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी सोलापुरातील या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आणि बातम्यांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या letsup.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.